थोडंसं कन्फ्युजन कोणीतरी केलेलं आहे. म्हणजे मी हे खूप ह्यांनी बोलते कारण मी एसपीची पण ट्रस्टी आहे आणि तशीच मी म्हणजे राजकारणामध्ये पण मी आज पुणे शहर अध्यक्षपदावर आहे. मोदी साहेबांच्या सभेचं आणि झाडं तोडण्याचा काही संबंध नाही. एसपीमध्ये आमच्या इथे ज्या ग्राउंडवर ही झाडं आहेत ती सुबाबळीची झाडं आहेत आणि दोन झाडं पडली त्या दिवशीच्या पावसाने. आमची जवळजवळ 5 शाळेची मुलं या ग्राउंडवर खेळतात आणि त्याच्यामुळे आम्ही महानगरपालिकेकडे रितसर परवानगी मागितली होती की झाडं आम्हाला तोडायला परवानगी द्यावी, कारण आमची मुलांना उद्या जर काही दुखापत झाली तर त्याची जबाबदारी ही संस्थेवर येईल. आणि त्याप्रमाणे रितसर अध्यक्षांनी, एस के जैन आमचे अध्यक्ष आहेत, रितसर अध्यक्षांनी परवानगी मागून काल दुपारी ती झाडं तोडली गेली. सभेचा त्याच्याशी संबंध का नाही, कारण आमचं सभेचं स्टेज पण तुम्ही जर जाऊन बघितलं तर त्याच्या झाडाच्या पुढनं आमचं स्टेज चालू होतं, त्यामुळे आम्ही स्टेजसाठी झाडं तोडली किंवा आम्ही सभेसाठी झाडं तोडली असं काही नाहीये. पूर्णपणे हे दोन वेगळे भाग आहेत. माझ्या माहितीप्रमाणे त्यांना परवानगी कालच मिळाली होती, त्याच्यानंतरच त्यांनी झाडं तोडली.